वेलकम टू निकीस पार्लर. आज आपल्याला खूप महत्त्वाचं आपलं नुकलीला बघायचं ते कशापासून करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे आपण फुलांच्या पाकळ्या करून घेतल्या आहे. गुलाबाचं फुलं असू द्या, झेंडूचे फुलं असू द्या, किंवा तुमचं आपलं मोगऱ्याचं फुलं असू द्या, निशिगंधाचे फुलं आहेत, तुम्हाला ज्याही पाकळ्या असतात आपल्याला ज्या फुलांच्या फुलं असतात तिराची पाकळ्या करून घ्यायच्या आहे. आणि फुलं ह्याच्यामध्ये मधुगंध असतो जो आपल्याला जे आज क्लीनअप करायला ते महत्त्वाचं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गुळवेल घेतला आहे. आज आपल्याला गुळवेलचं क्लीनअप करायचं आहे. किती गुळवेल आपल्या आयुष्यामध्ये खरंच किती महत्त्वाचा आहे हा मी तुम्हाला दाखवते. ही हा मी माझ्या इथेच गॅलरीमध्ये कुंडीत लावला आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मी त्याचा यूज करतो. आणि आता आपल्याला हे यूज करायचं आहे. ह्याचा हा भाग मी आत्ताच तुम्ही बघताय, ह्याचा इथला अर्धा भाग मी काढून घेतला आहे आणि आपल्या मधुगंधाच्या आपल्या फुलांच्या पाकळ्या काही घ्यायच्या त्या करून आणि त्याच्यामध्ये त्या अर्धा एक एवढा पीस तुम्ही घ्यायचा आहे आपला गुळवेलचा आणि मिक्सर करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त चंदन पावडर मिक्स करायची आहे, एक चमचा चंदन पावडर. बाकी तीन गोष्टी मिळून आपल्याला आजचं क्लीनअप करायचं आहे. हे क्लीनअप इतकं चांगलं की तुम्हाला म्हणजे आपल्या स्किनला सुरकुत्याच पडू देत नाही. गुळवेल इतका महत्त्वाचा की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता आणि सहजरित्या हे येतं की एका छोट्याशा तुकड्याचे तुम्ही दोन तुकडे करून सुद्धा लावू शकता. लगेच तो येतो किंवा काय त्याला असं काही लागत नाही. पण हा वेल जर तुम्ही एखाद्या लिंबाच्या झाडावर किंवा कशावर जर लावला तर त्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये उतरतात. म्हणून गुळवेल खूप महत्त्वाचा असतो. याच्यामध्ये मी आता एक चमचा आपले चंदन पावडर मिक्स करते फक्त या मिश्रणामध्ये. ह्याचं मी आपल्या फुलांच्या पाकळ्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट असतंच, मधुगंध असतं, मधमाशा बघा फुलांचं फक्त त्यांच्यापासूनच मध बनवतात. फुलांच्या पाकळ्या आपल्याला तेवढ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे की ती त्याच्यानंतर त्या घेऊन आणि आपल्या स्किनला त्याचा उपयोग कसा होतो ते तुम्ही आज क्लीनअप झाल्यानंतर बघा. केल्या तर आपण सगळ्याच गोष्टी उपयोगात आणू शकतो अशी आपली भारतीय संस्कृती आहे ना, की अशी कुठलीच वस्तू नाही की ती आपल्या उपयोगात येत नाही. प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग होत असतो. गुळवेल आता नुसतं आपल्यानुसार हे तर तुम्ही गुळवेलचा आपल्याला आठवड्यातून 2-3 यूज करायचा आहे की ज्यांना सुरकुत्या पडल्या आहे, जास्त करून 35 अबाव ज्याही लेडीज आहे ज्यांनाही रिंकल पडायला सुरुवात झाली आहे त्यांनी जर हे नियमितपणे लावलं तर अजिबात सुरकुत्या पडणार नाही. तुम्हाला अगदी म्हणजे तुमचा चेहरा म्हणजे दुसरं काही नाही लावलं तरी चालेल मी तर म्हणेल. तुम्ही जर रोज दिवसाआड गुळवेलचं जर क्लीनअप करत असाल किंवा तो पॅक लावत असाल किंवा त्याचं ज्यूस घेत असाल किंवा त्याचं ज्यूस आपल्या त्या काठीपासून बनवून त्याचं जर रोज ज्यूस घेतलं तर त्याच्याने आपलं तर आपल्या ह्या तर आपली स्किन तर नेहमी फ्रेश राहणारच आहे, पण त्याच्याबरोबर आपले 100 आजार कमी होणार ह्या गुळवेलामध्ये. जवळ तुम्हाला सांगते कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. रोज होतच नाही, जर तुम्ही गुळवेलचा ज्यूस जर रोज सकाळी घेतला एक अगदी छोटासा अगदी 2 चमचे अगदी 2 चमचे जरी तुम्ही घेतला आपल्या कुंडीमध्ये लावून आणि रोज तुम्ही आपल्याला अवेलेबल तुम्ही पानांचा पण घेऊ शकता. पण पानांपेक्षा आपला ह्याचा जी त्याला काठी येते त्या काठीचे तुकडे करून घ्यायचे आणि त्याचं मिक्सर करून ते मश्रगा करून आणि तुम्ही ते त्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे आणि तो रोज तुम्ही 2 चमचे घेऊ शकता. जर तुम्ही तो घेतला तर आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होतं. रक्त शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला सांगते डायबेटीज ज्याला असेल तो डायबेटीज पूर्णपणे ह्या गुळवेलच्या ज्यूसने जातो. म्हणून डायबेटीजवाल्यांनी अगदी पण फक्त एवढंच आहे की डॉक्टरच्या गोळ्या चालू असेल तर प्लीज तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करून आणि मग तुम्ही गुळवेलचा आपला ज्यूस चालू करायचा आहे की जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट तर नाहीच आहे पण तुम्ही आपला एक डॉक्टरला विचारल्याशिवाय किंवा तुम्ही कुठल्या औषधावर मी किंवा आपलं शुगर आहे मला की मला ह्याचं ज्यूस चालू करायचं आहे. कारण आपल्या ज्या गोळ्या चालू असतात ज्या आपण आपल्या ह्या नसतात त्या आयुर्वेदिक नसतात त्या गोळ्या आणि ह्याचा
जर काही संबंध आला तर त्याचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही डॉक्टरांकडनं विचारून आणि मग त्याचं जर तुमची गोळी चालू असेल तर त्याच्यानंतर तुम्ही रोज हे घेत राहिलं तर तुमचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल राहतं ह्याच्यामुळे. त्याच्यानंतर तुमच्या व्हाईट सेल्स ज्या आपल्या कमी होतात त्या अगदी ह्या ते आता आपला मलेरियाचा ताप असू दे, डेंग्यूचा ताप असू दे, स्वाईन फ्लूचा ताप असू दे, त्याच्यामध्ये आपल्या व्हाईट प्लेट्स कमी होतात त्या तुमच्या 3 ते 4 दिवसात ह्याचं ज्यूस घेतल्याने वाढतात. त्याच्याबरोबर आपल्याला ॲलोवेरा, पपिताची पानं, आपल्या पपईची पानं घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुळशीचे पानं, त्याचा ह्याचे ह्याचा ज्यूस आणि ते तिन्ही प्रकारचे 3 वनस्पती एकत्र करून ते जर 4 दिवस घेतलं तर आपल्या प्लेट्सला 4 दिवसात 1 लाखाच्या पुढेही वाढतात. इतका हा गुळवेल आपल्या साठी अगदी अमृत, आपल्या पृथ्वी तलावरील अमृत म्हटलं तरी आपल्याला चुकीचं ठरणार नाही आहे. कारण ह्याच्यामुळे स्मरणशक्ती पण वाढते तुमची, तुमचे पोटाचे आजार दूर होतात, त्याच्यानंतर तुमचे त्वचा विकार सगळे जातात, सुरकुत्या तर अजिबात राहत नाही. म्हणून हा पॅक मी तुम्हाला एवढ्यासाठी स्पेशली, ते बाकीचे काल मी जे पॅक दाखवले त्याहीपेक्षा आज मी हा वेगळा करते. कारण हा खूप महत्त्वाचा पॅक आहे की तुम्ही बाकीचे दुसरे तर मी सगळ्या एजसाठी सांगितलं आहे पण हा आपल्याला एक लिमिटेड एज आपलं जे 35 आफ्टर 45 आफ्टर त्याच्यानंतर जे आपल्या रिंकल पडायला सुरुवात होते त्यांनी आत्तापासूनच हे गुळवेल आपल्या कुंडीमध्ये लावायचं आणि आपल्या घरच्या घरी उपचार चालू करायला. तुम्हाला पोटामधून नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं, तुम्ही आपलं हे त्याची छोटीशी लाकडी असं पानांचाही तुम्ही ज्यूस करू शकता पण पानांपेक्षा त्याच्यामध्ये जी काठी असते ती काठी कापून घ्यायची. त्याच्यामध्ये जास्त याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतं, अँटीव्हायरल असतं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे भरपूर इतके प्रकारचे आजार बरे करण्याची शक्ती आहेत ह्या गुळवेलामध्ये. त्याच्यामुळे हा आपल्या स्किनसाठी तर बरोबर आहेच पण आपल्या शरीरासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. तुमचे यकृताचे आजार बरे होतात, तुम्हाला कावीळ झाली असेल तर तो बरा होतो, तुम्हाला टीबी झाला असेल तर त्याच्याने जुन्यातला जुना खोकलासुद्धा तुमचा हे ज्यूस नियमित 2 चमचे पिल्याने कमी होतो. तुम्ही पण हे 2 चमचे कोणी असेल फक्त त्याला एवढंच आहे की 5 वर्षाच्या खालील जी मुलं असतात त्या मुलांना हे ज्यूस द्यायचं नाही किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही देऊ शकता. कारण कुठल्याही गोष्टीचे चांगले परिणाम असतात तसे थोडेफार एखादा वाईटही असतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून कोणालाही अगदी तुम्ही 5 वर्षाच्या आतील मुलांना डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही ह्याचा काढा द्यायचा आहे गुळवेलचा. तुम्ही मलेरियाचा ताप वगैरे असेल तर तुम्ही याचा काढा करून देऊ शकतात की ताप लगेच उतरतो. अगदी तुमचा 6 महिन्याचा हाडी ताप असेल आणि तुम्ही महिनाभर रोज गुळवेलचा ज्यूस पित राहिला तर तोही ताप तुमचा जातो. आणि एवढे सगळे आजार गेल्यानंतर मला सांगा तुमची स्किन टवटवीत राहणार ना, आजारच नसल्यावर कसले रिंकल पडणार कुठं नसेल. आणि सगळ्यात मस्त औषध तर आपल्याकडे स्माईल. सगळे आजार गेल्यावर तर आपण स्माईलच करतो आणि त्याच्यासारखी तुम्हाला माहिती त्याच्यासारखी मेडिसिन तर या जगामध्ये कुठेच नाही. तुम्ही फक्त हसत राहा, तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो काही न करता येतो पण तसं होत नाही. आपण नेहमीच हसतो असं नाही आहे म्हणून आपल्याला हे बाकीच्या आपल्या रेमेडीज लावायची गरज पडते. कारण आपण नेहमीच हसू शकत नाही किंवा हसू आल्याशिवाय आपण हसू शकत नाही म्हणून आपल्याला आपण रेमेडी लावून आपली स्किन जेणेकरून छान राहील आणि ती आपल्याला चिरंतर तशीच ठेवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला आज हे क्लिनअप करायचं आहे तर मी आता हे लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. गुलाबाच्या पाकळ्या असतात त्या पण मिक्सिंग करून घ्यायच्या. तुम्हाला तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल आहे, मॅरीगोल्ड असू दे, गुलाब असू दे, रोजच म्हणजे तुम्ही कोणतीही असू दे, ती मिक्सिंग करून घ्यायची. ह्यांच्यामध्ये स्वीटपणा असतोच ह्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये आणि त्याचंच फक्त हा रस आहे. पाणी वगैरे त्याच्यामध्ये हे काही नाही. त्याचा पाकळ्यांचा मिक्सरमध्ये छान मिक्सिंग करून घ्यायचं आणि चाळणीनी चाळून घ्यायचं आहे आपलं हे. त्याच्यामध्ये गुळवेलचं आपण लाकडी त्याच्यामध्ये टाकून बारीक तुकडे करून टाकले की जेणेकरून मिक्सर करायला त्याचा उपयोग होतो.
आणि हे लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये ते ॲब्झॉर्ब होत राहतं. ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फक्त तीन रेमेडीज मी टाकल्या आहेत. एक चंदन पावडर आहे, एक गुळवेल आहे आणि एक आपल्या पाकळ्या, फुलांच्या पाकळ्या, गुलाबाच्या फूल असू दे, झेंडूचे फूल, मोगऱ्याचं फूल, निशिगंधाचं फूल. मला आपल्याकडे तुमच्याकडे जी अवेलेबल फुलं असेल असं काही नाही की तुम्हाला हेच फूल पाहिजे तेच फूल पाहिजे. जोपर्यंत आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतोय तोपर्यंत आपण लावून घ्यायचं आहे. तर कुठलाही त्वचा विकार असू दे, गुळवेलाने बरा होतो. एक्झिमासारखे आजार वगैरे, म्हणून गुळवेल आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या, आपल्या भारतीय लोकांच्या घरामध्ये असलीच पाहिजे. आणि ही वनस्पती जास्त करून जंगलात वगैरे सापडते, पण आता सगळेच जण तिचा इतका उपयोग होतो की ती आता मी म्हटलं ना, आपल्या आपल्या भारतीय संस्कृतीतील अमृतवेल आहे ती. आता घरोघरी अमृतवेल आपल्या खरोखर प्रत्येकाने लावलीच पाहिजे. आणि बाहेरून काही आणण्यापेक्षा किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये याची पावडर वगैरे सगळं मिळतं तेही आणू शकतात, पण आपण जे रिअल घेतो त्याचा इफेक्ट आपल्याला जास्त येतो आणि म्हणून तुम्ही ती लावू शकता. ती लावून झाल्यानंतर एखाद्या कुठल्याही दोरीने वगैरे वरती बांधून द्यायची, ॲटोमॅटिकली ती वेल मोठी होते आणि त्याला मोठ्या मोठ्या काठ्या यायला सुरुवात होते त्याच्यानंतर. आणि त्या तुम्ही सुकवून त्याची पावडर पण करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तो फेस पॅक करून लावायचा आहे. अशुद्ध रक्त शुद्ध ह्याच्याने होतं, या ज्यूसने, याच्या ज्यूसने. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरी पिंपल्स जातात. म्हणजे कशामुळे आपली स्किन छान होते की हे ज्यूस तुम्ही एक 15 दिवस सलग घेतल्याने तुमची स्किन टवटवीत व्हायला सुरुवात होते, तुमच्या पोटाचे आजार विकार सगळे छान, पचन संस्था खूप छान काम करते. आणि जर पोट चांगलं असेल तर सगळे आपल्या शरीराचे अवयव पण चांगले असतात, आपली स्किन पण टवटवीत राहते. म्हणून ही गुळवेल आपल्यासाठी खरंच एक वरदान म्हटलं तरी चालेल. मी आता ह्याच्यावर तुम्हाला मसाज करायचा वगैरे असं काही नाही. तुम्हाला करायचा तर तुम्ही 5 मिनटं मसाज करू शकता, पण नाही केला तरी चालेल. एक 5 ते 10 मिनटं लागतात सुकायला. हा पूर्ण सुकू द्यायचा आहे आणि उरलेला जो असेल, जो आता मी लावून इतका उरला आहे माझ्याकडे, हे बघा एवढा दिसतो आहे, हा तसाच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी पण लावू शकता, तिसऱ्या दिवशी पण लावू शकता. तुम्ही 8 दिवसाचा तुम्हाला वाटलं तर आपण की 3 गोष्टी तुम्ही एकत्र एका वेळेस आपण लगेच मिक्सरमध्ये फुलांचं पाकळ्यांचं लगेच मिक्सर नाही करू शकत किंवा गाळून ठेवू शकत नाही. म्हणून तुम्ही एक, मी नेहमीप्रमाणे सांगते तसे, 5-7 दिवसांच्या तुम्ही रेमेडी फ्रीजमध्ये करून ठेवू शकता आणि लावू शकता. ज्या आपण डोळ्यांच्या खाली जास्त लावली, मी पण डोळ्यांच्या खाली जास्त लावते की डोळ्यांचेही आजार ह्याच्याने बरे होतात. पण पिल्यानंतर एवढा फायदा होतो, तो लावल्यानंतर पण याचा खूप फायदा होतो. म्हणून आपण ह्याची, मी ह्याचं क्लीनअप सगळ्यात शेवटी ठेवलेलं की हे इतकं महत्त्वाचं क्लीनअप मला तुम्हाला सांगायचे होते, त्याचे गुण सांगायचे होते की ती किती महत्त्वाची आहे. आणि तुम्ही लावलेलं नसेल तर आता तुम्ही लावा आणि घरामध्ये कधीही रात्रीचं असू दे काही असू दे आपल्याला उपयोगात येते. लहान मुलांना ताप जर आला तर त्याच्या ह्या पानांचा एक पान काढायचं, त्याचा रस काढायचा आणि त्याचं ते बाळाला द्यायचं. फक्त आपण काठीचं देऊ शकत नाही, कारण जी आपली म्हणजे मेडिकलची औषधं
आणि आयुर्वेदिक औषधं ही वेगवेगळी असतात, म्हणून फक्त डॉक्टरच्या सल्ल्याने, त्याच्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचं असतं, नाही तर अदरवाईज तुम्ही सगळ्यांनाही देऊ शकतो, पण डॉक्टरचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे याच्यावर. नंतर 5 वर्षाच्या पुढील असेल त्यांनी सगळ्यांनी घेतलं तरी चालतं, कोणालाही कशामध्ये त्याच्याने काहीही होत नाही. तुमचं कोलेस्ट्रॉल जाते, तुमचं आपलं म्हणजे स्ट्रॉंगपणा कमी होतो, चरबी चढते त्याच्याने. तुम्ही जर रोज ज्यूस घेत राहिला ह्याचं, तर चरबी पण चढते, आपल्या शरीरातले सगळे नको असलेले जे कोलेस्ट्रॉल आहे ते बाहेर फेकलं जातं ह्याच्या ज्यूसने. म्हणून गुळवेलचं ज्यूस तुम्ही दिवसातून 1-2 चमचे तुम्ही घेऊ शकता. आता हा पॅक सुकला आहे, मी वॉश करून घेते आणि मग तुम्हाला चेहरा मी आता वॉश करून घेतला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचं हे क्लीनअप नक्की जरूर ट्राय करा, आपला चंदन पावडर फुलांच्या पाकळ्या आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा गुळवेल, आणि त्याच्याबरोबर तुम्ही चेहऱ्याला लावतात त्याच्याबरोबर तुम्ही रोज ज्यूस पण घ्यायचा 2 चमचे. खरंच आपली स्किन एकदम टवटवीत, आपण म्हणतो की नेहमी अति याला सौंदर्यवर्धकसुद्धा नाव आहे. त्याच्यामुळे ही वनस्पती अमृतवेल हे तुमच्या घरात लावा आणि ही रेमेडी पण तुम्ही आठवड्यातून 2 यूज करा. मीसुद्धा करणार आहे, करते आणि करणार आहे.